चंद्रपुर महानगर पालिका में गोवर रुबेला रसीकरण मुहिम अंतर्गत विविध कार्यशाला का आयोजन किया गया। संपूर्ण भारत से मिजल्स और रुबेला बीमारी का उच्चाटन करने की केंद्र व राज्य सरकार की भूमिका है। 100% लसीकरण करना यह अंतिम ध्येय होने से चंद्रपुर शहर के 15 वर्ष तक स्कूल और स्कूल के बाहर विद्यार्थियों का लसीकरण करने के नियोजन में सभी ने सहकार्य करने का आह्वान महापौर अंजलि खोटेकर ने किया। 30/8/2018 और 31/8/2018 को मनपा के आयोग विभाग ने शहरी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के वैद्यकीय अधिकारी, स्वास्थ्य कर्मचारी, आंगनबाड़ी पर्यवेक्षक, साथ ही शहर के स्वयंसेवी संस्था व धर्मगुरु, इनके लिए विविध कार्यशाला का आयोजन किया गया था। इस समय मार्गदर्शन करते महापौर ने कहा कि गोवर रुबेला यह लस 9 महीने से 15 वर्ष उम्र तक के बच्चों को देने होने से इसमें पालकों का सहभाग महत्वपूर्ण होता है, जिसे बालकों के पहले पालकों को समझना आवश्यक है। स्कूल में शिक्षक पालक बैठक द्वारा पालकों को योग्य मार्गदर्शन कर सकते हैं। आज भी इंजेक्शन के नाम से पालकों को डर लगता है। स्कूल में इस्तेमाल किए जाने वाली सुई अच्छी नहीं होती या बार बार इस्तेमाल की जाती है, ऐसा समझ आज भी उनके मन में होता है। यह डर उनके दिल से निकालने, साथ ही स्कूल बाहर बच्चे जो झोपड़पट्टी इलाके में रहते हैं, ऐसे स्थान स्वयंसेवी संस्था की सहायता होती है, क्योंकि उन्होंने ऐसे जगह कार्य किए होते हैं। शहर के सामाजिक संस्था समाज में रहकर समाज के लिए कार्य करते हैं। गोवर रुबेला लस यह सीधे हाथ पर इंजेक्शन द्वारा दी जाती है। लसीकरण की जानकारी और महत्व सभी को समझने से काम कुछ हद तक आसान हुआ है। मनपा का स्वास्थ्य विभाग अच्छा कार्य कर रहा है। लसीकरण शुरू होने के करीब 3 महीने पहले जन जागृति शुरू की है। मीजल्स और रुबेला, इनसे शहर को बचाने के लिए सभी ने सहकार्य करने का आह्वान इस समय किया। कार्यशाला में जागतिक स्वास्थ्य संगठन के SMO डॉक्टर मोहम्मद साजिद ने डिजिटल प्रेजेंटेशन दिया। उक्त कार्यशाला के आयोजन के लिए मनपा आयुक्त संजय काकड़े ने मार्गदर्शन किया। कार्यक्रम के सफल आयोजन के लिए डॉक्टर जय श्रीवाड़े, डॉक्टर विजया खेरा, डॉक्टर नरेंद्र जनबंधु, ग्रेस निठूरी, गणेश राखुंडे और अन्य स्वास्थ्य कर्मचारियों ने परिश्रम लिया। महानगर पालिकेच्या मार्फत MR वैक्सीनच्या बद्दल एक दिवसाचं कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेला आम्ही आपल्या चंद्रपूर शहरामध्ये जे NGO काम करतात, ज्याच्यामध्ये रोटरी आहे, लॉयन्स आहे, इनरविल क्लब आहे, डॉक्टर संघटना आहे, म्हणजे IMA, अशा सगळे आणि इतरही काही व्यापारी वर्ग आहे, अशा काही संघटनांना आपण त्या ठिकाणी बोलावले होतं। MR ही वैक्सीन काय आहे याच्याबद्दल आता नागरिकांमध्ये थोडं कुतूहल आहे, कारण आपण बघतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जेव्हा पंतप्रधानपदी शपथ घेतली तेव्हा त्यांनी नारा दिला होता की सशक्त भारत, सुदृढ भारत, आणि त्या अनुषंगानं मिसल म्हणजे गोवर आणि रुबेला या वॅक्सिन सेपरेट पहिले दिल्या जायच्या, म्हणजे 9 महिन्याचा बालक असो, 1.5 वर्षाचा बालक असो, अशा लोकांना आपण गोवरची लस द्यायचो आणि मोठ्या मुली आहेत त्यांना आपण रुबेलाचं लस द्यायचो। पण आता ही MR म्हणजे मिसल आणि रुबेला ही एकच वॅक्सिन बनवण्यात आलेली आहे, जी 9 महिने बालकापासून बालिकापासून ते 15 वर्षाच्या बालक बालिकांपर्यंत आपल्याला ती द्यायची आहे, जेणेकरून जसं आपण आपल्या देशातून पोलिओला हद्दमुक्त केलं आहे, हद्दपार केलेलं आहे, त्या पद्धतीनं आपण रुबेला आणि मिसल म्हणजे गोवरलासुद्धा आपल्याला हद्दपार करायचं आहे। 100% ही योजना आपल्याला चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राबवायची आहे, आणि म्हणूनच सगळ्या NGOsना आपण आज मदतीसाठी बोलवलं होतं की प्रत्येक शाळेमध्ये आम्ही अवेअरनेस करणार आहोत, ज्याच्यामध्ये खास करून पालकांना पहिले याच्याबद्दल सांगणे, लसीबद्दल सांगणे आणि याच्यापासून कोणते दुष्परिणाम या रोगामुळे होऊ शकतात याच्याबद्दल सांगणे अतिशय आवश्यक आहे, कारण आपण बघतो की गोवरमुळे सुद्धा आपल्या मुलांमध्ये अंधत्व येऊ शकतो, कमजोर होतो, कुपोषित होतो। त्याच पद्धतीनं रुबेला जी आहे, ही जर रुबेला जर आहे, एक हा रोग जर एखाद्या गर्भवती स्त्रीला जर झाला तर ते कधीकधी अचानक तिचं आवर्षण होऊ शकते, पण तसेही करून जर बाळ जर राहिलं आणि 9 महिन्यानंतर डिलिव्हरी जर झाली तर ते बाळ अपंग पैदा होऊ शकते, त्याच्या हृदयामध्ये छिद्र राहू शकते किंवा कुठलं ना कुठलं अपंगत्व किंवा मतिमंद बालक होऊ शकते, आणि म्हणून हे सगळं जर टाळायचं असेल, आपला भारत, आपला येणारा नागरिक हा सुदृढ जर व्हायचा असेल तर ही लस अतिशय आवश्यक आहे। म्हणून ही दोन लस न घेता एक MR ही लस घेणं अतिशय आवश्यक आहे, त्याच्याबद्दल अवेअरनेस करण्यासाठी आपण आज कार्यशाळा घेतली। आणि सगळ्या पालकांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करते की कृपया या लसीमुळे कुठलंही हानी नाही आहे। जेव्हा जेव्हा शाळेमध्ये ही लस देण्याकरता आमचे पालिकेचे डॉक्टर्स किंवा इतरही नर्सेस येतील तेव्हा कृपया आपण आपल्या बालकाला ही MR ची लस जरूर द्यावी, ज्याच्यामुळे आपला बालक सुदृढ राहील। धन्यवाद।